हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अधिकाऱ्यांच्या एमपीएससीतून भरल्या जाणाऱ्या जी सगळी अधिकाऱ्यांची पदं आहेत त्या पदांच्या संदर्भातली सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आपण या सिरीजच्या माध्यमातून देतो आहे. या सिरीज मधलं हे जे पुढचं लेक्चर आहे ते लेक्चर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे बीडीओ ज्या पदाच्या संदर्भातला आहे. बीडीओ म्हणजे नेमकं काय? दरवर्षी एमपीएससीतून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक पदं भरली जातात, त्यापैकी बीडीओचं हे अतिशय महत्वाचं पद आहे ज्याला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो आपण. पंचायत राज सिस्टीम मधला हा अत्यंत महत्वाचा अधिकारी आहे, तो एमपीएससी या परीक्षेतून भरला जातो. नेमकं हे पद काय आहे, याची कर्तव्य काय आहे, ठीक आहे, याला अधिकार कोणते असतात, याला किती पगार असतो, याचा अधिकार क्षेत्र कुठपर्यंत असतं आणि ग्लॅमर किती असतं या पदाचं, ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहे. महाराष्ट्रात दरवर्षी अनेक विद्यार्थी बीडीओ बनतात, त्याचे बीडीओ पोस्ट नेमकी काय आहे, प्रमोशनच्या संधी काय काय आहे, ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे, ठीक आहे. तत्पूर्वी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे तुमच्यासाठी की विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या 2024 चालू आहे. 2024 ला एप्रिल मध्ये परीक्षा आहे. 2025 ला एमपीएससीचा जो पॅटर्न आहे तो पूर्णपणे चेंज होणार आहे, बदलणार आहे. तो आता युपीएससी प्रमाणे होणार आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता अधिकारी बनण्यासाठी युपीएससी प्रमाणे जी परीक्षा आहे ती द्यावी लागणार आणि हा एक मोठा चेंज आहे. तर मग या बदलाला समोर कसं जायचं, सुरुवात कशी करायची, माइंडसेट कसा ठेवायचा, अभ्यास कसा करायचा, क्लास कसा लावायचा, ऑप्शनलची तयारी कशी करायची, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार कोण आहे, युपीएससी या परीक्षेतून पोस्ट काढलेले जे सगळे महत्वाचे अधिकारी आहेत ते स्वतः पुणे या ठिकाणी येणार आहेत. पुण्याला पत्रकार भवन या ठिकाणी नवी पेठेमध्ये पत्रकार भवन नावाची जी इमारत आहे त्या ठिकाणी 10 वाजता हा कार्यक्रम आहे. 3 मार्चला हे जे सगळे आयएएस अधिकारी आहेत, हे आयएएस अधिकारी ज्यांनी एमपीएससी मधून सुद्धा पोस्ट काढलेले आहे आणि नंतर युपीएससीतून पोस्ट काढलेले आहे, ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, 2025 पासून एमपीएससीचा जो पॅटर्न बदलत आहे त्या पॅटर्नवर या ठिकाणी या अधिकाऱ्यांसोबत तुम्हाला चर्चा करता येणार आणि डायरेक्ट टू डायरेक्ट चर्चा करता येणार, ठीक आहे, समोरासमोर. त्यानंतर 2024 ची परीक्षा आता जवळ आली आहे, त्या संदर्भात तुम्हाला यांच्यासोबत डिस्कस करता येणार, ठीक आहे. त्यानंतर एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत आता त्या सारख्या होणार आहेत, त्यांचा सिलेबस सारखा होणार आहे 2025 पासून. तर त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याची काही टेक्निक आहे का, कारण यांनी स्वतः पोस्ट काढलेले आहे त्यामुळे ते तुम्हाला एकदम प्रॉपर सांगू शकणार आहे. त्यानंतर कार्यक्रमामध्ये तुमच्यासाठी टेस्ट घेण्यात येणार आहे 2024 साठी आणि ही जी टेस्ट आहे या टेस्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला 4 टेस्ट सोबत मिळणार आहे आणि हा कार्यक्रम ही टेस्ट जी आहे या टेस्टला 3 मार्चला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला अजिबात मिस करू नका, अनेक बक्षीस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर तुम्हाला याला रजिस्टर करायचं असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करा. कारण लिमिट आहे फक्त 200 ची, 201 विद्यार्थी त्या ठिकाणी बसू शकणार नाहीये, म्हणून तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन जे ज्यांचं होणार आहे त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार, ठीक आहे. येस, तर लक्षात ठेवा टाइम 10 वाजता 3 मार्च, ओके. येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत नावाचा प्रकार पाहिला असेल. या ग्रामपंचायतीचा वर ज्यांचं नजीकचं नियंत्रण असतं त्याला आपण पंचायत समिती म्हणतो. तुम्ही त्या पंचायत समितीमध्ये बऱ्याच वेळा गेलेले असतात, ठीक आहे. त्या बीडीओ नावाच्या अधिकाऱ्याला तुम्ही पाहिलं असेल, तर हा बीडीओ नावाचा जो अधिकारी असतो ह्या पंचायत समितीचा प्रमुख असतो. या पंचायत समितीच्या माध्यमातून त्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जे विकासात्मक कामं केली जातात ते विकासात्मक काम करण्याचं संपूर्ण जबाबदारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरची असते, ठीक आहे. तर हे पंचायत समिती जे आहे या पंचायत समिती तुम्ही पाहिल्या असतील आणि या पंचायत समितीमध्ये निवडून येणारे सदस्य तुम्ही बघितले असेल, कारण पंचायतचा जो मूळ अर्थ आहे तो हा आहे की लोकांमधून निवडून गेले पाहिजे. लोकांनी शासन पाहिलं पाहिजे, लोकांच्या हातामध्ये प्रशासनाच्या दोरे असले पाहिजे, म्हणून या पंचायत समितीवर हे सदस्य निवडून जातात आणि विकासात्मक कामं करतात. आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून अशा पद्धतीची जी सिस्टम आहे ती अवेलेबल आहे. तुम्ही अनेक बॉलिवूडची मूवी पाहिली असेल, त्या बॉलिवूडच्या मूवीमध्ये त्या गावातला जो मेन मुखिया असतो तो पंचायत भरून घेतो आणि पंचायतमध्ये निर्णय घेतो आणि त्या पंचायतमध्ये घेतलेले जे डिसिजन आहे ते त्या गावातल्या लोकांमध्ये बंधनकारक असतात, हा मुद्दा सुद्धा तुम्ही पाहिला असेल. मग आता जी परिस्थिती बदलली, आता भारत देशामध्ये आधुनिक पंचायत राज जे निर्माण झालं त्या आधुनिक पंचायत राज मध्ये पंचायत समितीचा संपूर्ण कारभार पाहण्यासाठी एक अधिकारी राज्य सेवा परीक्षेतून निवडला जाऊ लागला आणि तो अधिकारी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो दिसत आहे तो हा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. त्याला टेबल असते, खुर्ची असते, कॅबिन असते, लोकांसोबत संवाद साधतो तो. पदाधिकारी आणि प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचं असते. असं म्हटलं जातं की याला भरपूर प्रेशर असतं, भरपूर लोड असतं, कारण लोकांनी निवडून दिलेल्या लोकांसोबत त्याला नेहमी काम करायचं असतं. अशा वेळेस जास्त प्रेशर असतं, जास्त कामाचा भार असतो. नायब तहसीलदार ही चांगली पोस्ट आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं, पण जर तुम्हाला कामाची आवड असेल
तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची साधण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला ते आवडत असेल, तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, मग चला बघूया एक महत्वाची माहिती की गट विकास अधिकारी म्हणजे नेमकं कोण. त्याला इंग्लिश मध्ये आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच BDO असं म्हणतो. तर ही जी BDO आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे पोस्ट असतात, एक क्लास वन ची असते, ठीक आहे, आणि एक क्लास टू ची असते. ठीक आहे, जो क्लास टू चा असतो त्याला असिस्टंट BDO असं म्हटलं जातं, आणि जो क्लास वन असतो त्याला BDO असं म्हटलं. ओके, तर हा शासनाच्या ग्राम विकास खात्याचा अधिकारी आहे, ग्राम विकास मंत्रालय जे आहे त्याचा हा अधिकारी आहे. त्याच्यावर जवळचं नियंत्रण जे आहे ते जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांचं असतं. मग हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो, तर हा IAS असतो. ठीक आहे, आणि हा IAS अधिकारी त्याच्यावर कंट्रोल ठेवत असतो. गट विकास अधिकारी हा राज्य शासन आणि पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या मधला दुवा म्हणून काम करतो. म्हणजे महत्वाचा अधिकारी आहे, अनेक लोकांसाठी रिस्पॉन्सिबल आहे, अनेक कामांसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्यामुळे त्यामुळे काम करण्याची जी संधी आहे ती तुम्हाला या ठिकाणी जास्त आहे. याशिवाय गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. ज्याप्रमाणे गावाच्या निवडीवर ग्रामसेवक असतो त्याप्रमाणे पंचायत स्तरावरती BDO किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर या ठिकाणी असतो. ठीक आहे, तो स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. म्हणजे याच्यात हे सगळे जे पैसे वगैरे आहेत ते निघत असतात, सेक्रेटरी माझा असतात. गट विकास अधिकारी किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा BDO याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC द्वारे राज्य सेवा नावाची जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या माध्यमातून होते. ठीक आहे, आणि याची नेमणूक महाराष्ट्र शासनाकडनं होते. हा महाराष्ट्र शासनाचा अधिकारी असतो आणि वर्ग एक किंवा वर्ग दोन चा अधिकारी सुद्धा तो असू शकतो. ठीक आहे, आता बघा गट विकास अधिकारी जो आहे तो कोणत्या प्रकारची कामं करतो. आपल्याला माहित असलं पाहिजे, उद्या आपण MPSC परीक्षा देत असते आणि आपल्याला आपल्या पदांचं प्रिफरन्स भरायचं असेल, मग अशा वेळेस तुम्हाला माहित असलं पाहिजे ना की कोणती पोस्ट कशी असते, त्याचे अधिकार कसे असतात. ठीक आहे, त्याला कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात ते जर माहित राहिलं तर आपल्याला इझिली होऊन जाईल आपल्याला तो क्रम भरणं पदांचा. तर बघा, तो पंचायत समितीचा सचिव असल्याने सर्व कागदपत्रे त्याच्या ताब्यात असतात, म्हणजे अख्खी पंचायत समिती तुमच्या ताब्यात असते. ठीक आहे, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी तो असतो, त्यामुळे सगळे विकास कामं पंचायत समितीच्या अंतर्गत येतात, ते सगळे इम्प्लिमेंट करण्याचा या अधिकाऱ्याचा असतो. गट विकास अधिकारी पंचायत समितीच्या सगळ्या सभांना उपस्थित राहतो. आता त्या पंचायत समितीच्या सभा तुम्ही पाहिल्या की नाही पाहिल्या माहित नाही, पण जर तुम्ही तुमच्या गावाच्या पंचायत समितीत गावात असतेच तुम्ही जाऊन एखाद्या वेळेस बघा. ठीक आहे, त्याच्यामध्ये पंचायत समितीचा अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो, सदस्य असतात आणि हा महत्वाचा अधिकारी असतो. ठीक आहे, पंचायत समितीच्या अनुदान म्हणजे पंचायत समितीला राज्य शासनाचं अनुदान मिळतो. ठीक आहे, पंचायत समितीच्या उत्पन्नाचा जो मुख्य स्रोत आहे तो अनुदान आहे. सरकारकडनं पैसे मिळतात, तर त्यातल्या रकमा काढणे आणि त्याचं वाटप करणे हे सर्वात महत्वाचं काम या अधिकाऱ्याचं असतं. कारण पंचायत समितीच्या अंतर्गत जे कुठे विकासात्मक काम होतात त्याला पैसा लागतो, तो याच्या सेवेने निघतो. ठीक आहे, विकास कार्याव्यतिरिक्त शासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीसाठी मालमत्ता ताब्यात घेणे किंवा पंचायत समितीच्या मालमत्तेची विक्री करणे हे अधिकार BDO दिले गेलेले आहे. ठीक आहे, विस्तार अधिकारी जे आहे ते या BDO हाताखाली विस्तार अधिकारी असतात. ठीक आहे, त्याच्या विस्तार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे, पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणे, पंचायत समितीच्या अंतर्गत ज्या सगळ्या शाळा आहेत त्या शाळेचे विस्तार अधिकारी असतात, गट शिक्षण अधिकारी असतात. ठीक आहे, तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या कामांवर कंट्रोल ठेवणे. ठीक आहे, हे सगळे कामं जे आहेत ते या पंचायत समितीचा हा जो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे तो करत असतो. आता पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यकारी प्रमुखाला गट विकास अधिकारी असं म्हटलं जातं. 1952 मध्ये गट विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आलं, हा मुद्दा लक्षात राहिला पाहिजे तुमच्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मधल्या अनुच्छेद 97 आणि 98 मध्ये गट विकास अधिकारी याची नेमणूक आणि त्याला कोणते अधिकार आहे याची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे, हे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारता जाईल, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रत्येक पंचायत समितीला एक गट विकास अधिकारी अपॉइंट केलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्याची निवड केली जाते, राज्य शासनाकडे त्याची अपॉइंटमेंट केली जाते. ठीक आहे, आता या गट विकास अधिकाऱ्याच्या ज्या जागा आहेत सगळ्याच्या सगळ्या राज्यसभेमधून काही भरल्या जात नाही. ठीक आहे, जवळपास 50% जागा राज्यसभेतून भरणार आहे आणि 50% जागा ज्या आहेत त्या प्रमोशनने भरणार. ठीक आहे, गट विकास अधिकारी पंचायत समितीचा प्रमुख अधिकारी असतो.
पंचायत समितीच्या योजना आणि निर्णयांबद्दल कार्यवाही करण्याची त्याची जबाबदारी असते. त्या आहे मुद्दे आपण पाहिले. आता बघा, पंचायत समितीची जेवढी प्रशासन जेवढा प्रशासन आहे, जेवढं सिस्टम आहे, सगळं त्याच्या हातामध्ये असत, ठीक आहे. त्यानंतर विकास योजना ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्या एरियामध्ये राबवल्या जातात, त्या विकास योजनांची अंमलबजावणी करण्याचं काम हे गट विकास अधिकाऱ्यांचं असतं, ठीक आहे. पंचायत समितीच्या सभांचं नियोजन करणं, सभांशी संबंधित कागदपत्रे तयार करणं, पंचायत समितीच्या सगळ्या सभांना हजर राहणं, बैठकांमध्ये जे निर्णय झाले त्याला इम्प्लिमेंट करणं, हे सगळं याचं काम आहे. पंचायत समितीचे सगळे आर्थिक व्यवहार पाहणं हे सुद्धा याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि पंचायत समितीचं अंदाजपत्रक तयार करणं हे सुद्धा गट विकास अधिकाऱ्याचं काम आहे, ठीक आहे. गट विकास अधिकाऱ्याच्या संबंधीने पंचायत समितीला खर्च करावा लागतो, ठीक आहे. त्याची सही आवश्यक असते, म्हणजे तुम्ही महत्वाचा अधिकारी आहे, पैशाशिवाय काही होत नाही, बरोबर आहे की नाही. पंचायत समितीकडे येणाऱ्या अनुदानाच्या रकमा काढून त्याचं वाटप करण्याचं काम सुद्धा या अधिकाऱ्याचं असतं. पंचायत समितीला तर अनुदानच मिळणं जास्तीत जास्त त्याच्या उत्पन्नाचा स्त्रोत, जसं जिल्हा परिषदेकडे आहे स्वतंत्र स्त्रोत किंवा ग्रामपंचायतीकडे, तसे पंचायत समितीकडे कुठे आहे, ठीक आहे. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडनं वेगवेगळे हिशोब अहवाल याचं स्पष्टीकरण मागवू शकतो, ठीक आहे. भरपूर अधिकार असतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की नायब तहसीलदारापेक्षा जास्त डायव्हर्स काम जे आहे ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला करावं लागतं. याचा कामाचा जो एरिया आहे तो जास्त मोठा आहे, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारची कामं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस याच्यासमोर आहे, ठीक आहे. पंचायत समिती आणि राज्य शासन यामध्ये दुवा म्हणून तो काम करत असतो, ओके. आणि गट विकास अधिकाऱ्याकडे तो आपला अहवाल पाठवतो. आता याची नियुक्ती कोण करतं, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य सेवा परीक्षेमधून राजपत्रित हे पद आहे, तर हे राजपत्रित पद भरलं जातं. याचा पगार किती असतो, तर याचा पगार जेवढा नायब तहसीलदाराचा पगार असतो तेवढाच पगार हा गट विकास अधिकाऱ्याचा सुद्धा असतो. म्हणजे जवळपास 75,000 रुपये हा पहिलं पेमेंट तुम्हाला मिळतो, 75,000. एकूण जो पे स्केल किती असतो, तर 56,100 ते नाही, हा पे स्केल नाहीये, ठीक आहे. पे स्केल जो आहे तो याच्या आधीच म्हणजे नायब तहसीलदारला आपण सेशन घेतलं होतं 1,22,000, ठीक आहे. 35,600 ते 1,22,000 हा जो पे स्केल आहे हा पे स्केल याचा असतो. हे बेसिक पेमेंट झालं, या बेसिक पेमेंटच्या वर अनेक भत्ते, ठीक आहे, टी ए डी ए हे सगळं मिळून त्याला 75,000 इतकं पेमेंट जे आहे ते मिळतं, ओके. त्यानुसार दरवर्षी जे इन्क्रीमेंट आहे ते होतच राहायला तुम्हाला मस्तपैकी क्वार्टर मिळतं सरकारचं, तुम्हाला गाडी मिळते, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते यामध्ये मिळतात. त्यानंतर पदाची तुम्हाला, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला पदावर कोणी काढू शकत, म्हणजे आयुष्यभराची सिक्युरिटी मिळते, प्रमोशनच्या संधी मिळतात. मग हा गट विकास अधिकारी जर तुम्ही क्लास 2 म्हणून जर अपॉइंटमेंट झाली तर तुम्ही जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ, ठीक आहे, म्हणून तुमचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन होतं, ओके. आणि जर तुम्ही क्लास 1 व्हिडिओ झाला तुम्हाला IAS हे जे कॅडर आहे ते IAS कॅडर सुद्धा भविष्यामध्ये मिळू शकतात, ओके. येस, तर कामाला सांगितले तर सगळे काय काय असतील, ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या रजा मंजूर करणे, ग्रामसेवक जे आहेत ते ग्रामसेवक सगळे या व्हिडिओच्या अंडरमध्ये येत असतात, तालुक्यामधल्या सगळं विकास कामाची अंमलबजावणी करणे, पंचायत समिती आणि स्थायी समितीचे सचिव म्हणून काम करणे, पंचायत समितीचा गट विकास अधिकारी हा प्रशासकीय अधिकारी असतो, आणि पंचायत समितीमध्ये सर्व खर्च गट विकास अधिकाऱ्याच्या सेवेने केला जातो. हे सगळे मुद्दे आपण पाहिले आहे. आता जर तुम्हाला गट विकास अधिकारी व्हायचं असेल किंवा एमपीएससी मधून पोस्ट काढायची असेल आणि तुम्हाला हे पहिल्या अटेम्प्टमध्ये काढायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांना आम्ही तुमच्यासाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. 2024 आणि 25 साठी ही बॅच आहे. या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या तुम्ही अधिकारी होऊ शकता, कारण एमपीएससीचा संपूर्ण गायडन्स हे तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही ही बॅच मध्ये एनरोल करू शकता, ओके. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे आपले जे लेक्चर आहे त्या लेक्चरचं जे नाव आहे मोर असं दिलेलं आहे, त्या मोर वर क्लिक करायचं, तिथे लिंक दिलेली आहे, ठीक आहे. जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळत आहे. या मेंटॉरशिप प्रोग्राम मध्ये ज्यांनी एमपीएससीतून आणि यूपीएससीतून पोस्ट काढलेले आहे ते अधिकारी तुम्हाला या ठिकाणी तुमचा पूर्ण कोर्स संपेपर्यंत तुम्हाला गाईड करणार. मग अभ्यास कसं करायचा, सुरू कसं करायचं, कोणती कोणती पुस्तक वाचायची, पुस्तक कसे वाचायचे, ठीक आहे, अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, तर हे जर तुम्हाला मिळालं तर तुमची पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट मिळून येऊ शकते.
तसेच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे. 10 पेक्षा जास्त जे महत्वाचे बुक्स आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये मिळत आहे. 1000 पेक्षा जास्त सराव प्रश्न हे प्रत्येक विषयाचे आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. तसेच 500 पेक्षा जास्त तुम्हाला टेस्ट या ठिकाणी सोडवता येणार आहे. हे सगळे फीचर तुम्हाला या बॅच मध्ये मिळत आहे. ही बॅच तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही कॉलेजला असाल तरी करू शकता. कारण तुम्ही तुमच्या वेळेवर लेक्चर पाहू शकता. तुम्हाला वाटलं आम्ही लाईव्ह लेक्चर पाहतो तर लाईव्ह लेक्चर पाहू शकता. लाईव्ह लेक्चर नाही पाहणं झालं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड राहतं. ते रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही तुमच्या स्पीडनुसार पाहू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार असा हा जो प्लॅन आहे तो प्लॅन करू शकता. म्हणून हे खूप जास्त बेनिफिशियल आहे. दुसरं, जर तुम्ही कंबाईंड परीक्षेमधून ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पोस्ट काढू इच्छित असाल तर ती सुद्धा बॅच आपण सुरू केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे. तुम्ही पहिल्या अटीमध्ये या बॅचच्या माध्यमातून अधिकारी बनू शकता, कारण प्रत्येक विषयाचे 1000 पेक्षा जास्त प्रश्न आणि 700 पेक्षा जास्त टेस्ट ज्या आहेत त्या 700 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला या ठिकाणी सोडवायला मिळेल. परिपूर्ण तयारी आम्ही करून घेणार आहे. आतापर्यंत अनेक व्यक्ती अनेक मुलं जे आहेत ते अधिकारी झालेले आहे. पुढचा नंबर तुमचा आहे. यासाठी तुम्हाला पुण्याला जाऊन 1,00,000 रुपये खर्च करायची गरज नाही. ठीक आहे, याची फीस जी आहे प्रचंड कमी आहे. जर तुम्ही कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करत असाल तर 12,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन केवळ तुम्हाला 3,184 रुपयांमध्ये मिळत आहे. ही तयारी तुम्ही घरबसल्या करू शकणार आहे. त्यामुळे 3,184 रुपये काहीच नाही आणि सोबत 6 महिने एक्स्ट्रा मिळत आहे आणि हा सेल चालू आहे. उद्या लास्ट डेट आहे. मग तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा जो कोड आहे हा कोड वापरा आणि डिस्काउंट तुम्ही मिळवा. ठीक आहे, त्यानंतर यशोदय नावाची नवीन बॅच आपण सुरू केली आहे. ती राज्यसभा 2025 साठी आहे. या बॅच मध्ये 80,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन केवळ 32,499 रुपयांमध्ये मिळत आहे. 18 महिन्याचा क्लास तुम्हाला लावता येणार आहे आणि हा डिस्काउंट मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही आपला हा जो कोड आहे हा कोड वापरा आणि तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल. आता याची फीस जास्त असल्याचं कारण जे आहे ते हे आहे की तुम्हाला मेंटॉर मिळत आहे ज्याने स्वतः पोस्ट काढलेलं आहे आणि ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतात. ठीक आहे, तसंच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळत आहे. 10,000 पेक्षा जास्त किमतीची पुस्तकं मिळत आहे. तर मग हा फायदा तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून आहे. ठीक आहे, 29 तारीख लास्ट टाइम या 29 तारखेपर्यंत तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आज आपण व्हिडिओ जे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर याची डिटेल माहिती या ठिकाणी घेतली. ठीक आहे, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण तसलं नायब तहसीलदाराची माहिती घेतली होती. पुढच्या सिरीजमध्ये या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपण एक नवीन पद घेऊन तुम्हाला कोणतं पाहिजे, कोणत्या पदाबद्दल माहिती पाहिजे ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. रोज सकाळी 11 वाजता आपला युट्यूबवर क्लास असतो. या युट्यूबवरच्या क्लासमध्ये आपण होणार येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईंड ह्या ज्या दोन्ही परीक्षा आहेत या दोन्ही परीक्षांची डिटेल मध्ये तयारी करून घेतो आणि MCQ आणि PYQ म्हणजे सराव प्रश्न जे आहे ते सोडून घेतो. सगळे सराव प्रश्न आपण स्वतः तयार करतो आणि आपलं टार्गेट आहे की 2,000 पेक्षा जास्त प्रश्न आपले सोडून झाले पाहिजे. 11 वाजताचा क्लास तुम्ही जॉईन करता विसरू नका. ओके, आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.